वर्ल्ड कप फायनल मध्ये भारतीय टीमचा विजय व्हावा म्हणून आपण बघू शकतो नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी शहरात विजयी भव अशी पूजा जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी भारतीय टीमचा फोटो लावलेला आहे, सोबत बॅट्स आहे, बॅट्सचं पण पूजन केलं जात आहे. ही सगळी तरुणाई या ठिकाणी आहेत. अर्जुन संघटनेकडनं याचं आयोजन केलेलं आहे. हातात तिरंगे आहे आणि या ठिकाणी भली मोठी स्क्रीन जी आहे ती लावली जाणार आहे, त्याची तयारी सुरू आहे. आणि भारतीय टीम विजयी व्हावी यासाठी हा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी केला जातो आहे. आपापल्या घरी हा अंतिम सामना न बघता या ठिकाणी भली मोठी स्क्रीन लावून हा सामना बघता यावा याची व्यवस्था इथले नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी केलेली आहे. आणि त्यासाठी हे लोक आतापासून या ठिकाणी जमायला सुरुवात जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. बबलू गौतम आपल्या सोबत आहे. भाऊ काय सांगणार, मोठं आयोजन या ठिकाणी आहे, होम हवन केलं जात आहे, काय सांगणार, किती उत्साह आहे मोठा? अरे उत्साह खूप मोठा आहे. हा जो होम हवन आहे हे देवादिदेव महाकालचा होम हवन आहे, हे भोलेनाथचा होम हवन आहे आणि 100% हा वर्ल्ड कप आमच्या पदरी पडणार म्हणजे पडणार. आज 2 शतक 3 50 होणारच आहे. दिवसभर इथे पूर्ण व्यवस्था केली आहे लाईव्ह मॅच पाहण्यासाठी LED माध्यमातून आणि 100% आम्हाला महाकाल वरदान देणार म्हणजे देणार. वर्ल्ड कपचे विश्वविजेता भारतच राहणार आहे. अविनाश भाऊ काय सांगणार, किती तुम्ही ही सगळी व्यवस्था ही व्यवस्था केली, किती लोक इथं बघणार? 300 ते 400 लोक आहे. सगळ्या लोकांनी उत्साह साजरा करण्याकरता एकत्र आले सकाळी 8 वाजतापासून. भारताचा विजय झाला पाहिजे यासाठी या सगळ्या गोष्टी प्रयत्न चालू आहे आणि 100% विजय होणार आहे. आपण बघू शकतो हे बघा हा आनंद आहे, हा उत्साह आहे. भारतीय क्रिकेट टीम विजयी व्हावा म्हणून प्रत्येक तरुणांना 140 कोटी जनतेला या ठिकाणी वाटत असते आणि त्यामुळे हा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो. मोठा आनंद आहे. होम हवन केलं जात आहे, बॅटचं पूजन आणि सगळ्यात महत्वाचं ही भली मोठी स्क्रीन या ठिकाणी लागणार आहे. या स्क्रीनवर जी आहे ती ही संपूर्ण मॅच बघितलं. हे बघा हे हा उत्साह आहे, हा उत्साह आहे. या ठिकाणी अशाच प्रकारे भारतीय टीमच्या प्रत्येक रनचं सेलिब्रेशन या ठिकाणी केलं जाणार आहे. प्रत्येक विकेटचं सेलिब्रेशन, ऑस्ट्रेलियन टीमच्या प्रत्येक विकेटचं सेलिब्रेशन या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि जसं भारत वर्ल्ड कप जिंकण्याच्या जवळ जाणार तसा या ठिकाणी जल्लोष जो आहे तो केला जाणार आहे. तो उत्साह या तरुणांमध्ये पाहायला मिळतो आहे. एकीकडे महादेवाला साकडं घातलं जात आहे, होम हवन पूजा होत आहे, तर दुसरीकडे तरुणाईच्या हातामध्ये तिरंगा आहे. आणि आजच्या क्षणाला 140 कोटी भारतीयांना वाटते की हा विश्वचषक भारतीय टीमनं जिंकायला पाहिजे, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावामध्ये सेलिब्रेशन होत आहे, उत्साह शिगेला पोहोचलेला आहे. कॅमेरामॅन सचिन सहानसह गजानन माटे, विनायक मराठे, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.